महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। मैत्री फाउंडेशनचा शिरोळ तालुक्यात मदतीचा हात। इचलकरंजी शहरातील अनेक भागात त्याचप्रमाणे रुई, आळते, हातकणंगले, कुंभोज, साजनी या ठिकाणच्या गरजू व्यक्तींना मदतीचं योगदान। नंतर आज शिरोळ तालुक्यातील काही गावांमध्ये मैत्री फाउंडेशन तर्फे गरीब व गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूचं किट वाटप करण्यात आलं व त्यांना मदतीचा हात दिला। टाकवडे, शिरडोण, कवटेगुलंद या गावांमध्ये किटचं वाटप करण्यात आलं। कोरोनाच्या या आपत्तीच्या वेळी रोजगार बंद असणाऱ्या गरीब कुटुंबांना ही मदत खूप उपयोगी असल्याच्या भावना सर्वांनी व्यक्त केल्या। मैत्री फाउंडेशनचे बशीर शेख व अध्यक्ष चंद्रप्रकाश छाजेड यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून आजपर्यंत केलेल्या विविध कार्याची माहिती दिली। या किट वाटप कार्यक्रमात मैत्री परिवाराचे सदस्य उज्ज्वला चराटे, नंदू साळुंके व बशीर शेख, यशवंत नाईक, हिंदूराव मोरे, राजेंद्र निर्मळ यांनी ही मदत पोहोचवण्यात हिरिरीने सहभाग घेतला। यावेळी टाकवडे सरपंच पीवाय पाटील, उपसरपंच धनश्री निर्मळ, साथी शंकरराव निर्मळ, पतसंस्थेचे चेअरमन सौरभ निर्मळ यांनी फाउंडेशनच्या कार्याचा गौरव केला। या सर्व कार्यक्रमांना विविध गावातील लाभार्थी तसेच या भागातील मान्यवर नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी चंद्रप्रकाश छाजेड यांनी आभार व्यक्त करून पुढील आवश्यक मदतीचं आश्वासन दिलं। महानकर न्यूज साठी टाकवडेहून सुनील भोसले। आम्ही 1982 ते 87 एसी कॉलेजला जे सोबत शिकत होतो आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, त्याच्यासोबत आम्ही एक ग्रुप स्थापना केली होती आजच्या 5 वर्षापूर्वी। आणि त्याच वेळा आमचा आम्हाला असं एक डोक्यात आला होता की ठीक आहे, आपण आगाऊ जेवण केलो, हे झालं ते नको, काहीतरी एक सामाजिक उपक्रम राहूया। त्यापासून आम्ही गेल्या 5 वर्षापासून आम्ही सामाजिक उपक्रम राहतो। जवळजवळ इथं कधी या आजूबाजूला सदस्य अडचण आली म्हणजे जसं पूर्गस्ती वेळाला, पूर्गस्ती वेळा म्हणा, त्यानंतर गणपती विसर्जनाला आम्ही सकाळी 8 ते 3 पर्यंत पाण्या बिस्तरी पाण्याचं नियोजन करतोय। त्यामध्ये जवळजवळ 800 लिटर म्हणजे 800 केन आम्ही पाण्याचं करतोय। त्यानंतर इथं म्हणजे कुठला कॅन्सर प्रकरण म्हणा, पेशंट म्हणा, हे म्हणा सगळं आम्ही काम करतोय। सेवा भारती हॉस्पिटलला आम्ही जेवायची आणि नाश्त्याची सोय फ्रीमध्ये करून देतोय। तिथे इकॉनॉमिक लोक येतात आणि एक दोन वेळा यशवंत काम पण पडलं आहे, जेव्हा तेव्हा त्यांनी तिथं आलंय, आम्ही तिथं चांगली व्यवस्था त्यांना आम्ही करून दिलंय। आणखी पण कोण समजा घरी पेशंट आला तर त्याचा आम्ही काय करतो, लागू देत नाही, तिथे आम्ही आमचं तिथे बेअर करून आणि त्याला हे करतोय। बरंच सामाजिक काम करायला जर मी बोलायला बसलो तर कमीत कमी 3-4 तास लागणार, पण एक ठराविक तोडक्यात आता काल पण आम्ही 8 गाव जाऊन आलो, शिरोळ तालुक्याचे 8 गाव जाऊन आलो, परवा हातकणंगलीचे 8-10 गाव जाऊन करतो। असंच आमचं खेडेगावात आमचं जास्त काम खेडेगावात आम्ही करतोय आणि जास्त पेपरबाजी वगैरे आता कमी असतात आमची, तरी पण जेवढं होतं तेवढं आम्ही सहकार्य करून सगळ्यांचं सहकार्य म्हणजे सगळे ग्रामस्थ लोकांचा किंवा आमचे मेंबरचा जेवढं 350 मेंबर आहेत सगळ्यांचं सहकार्य आहे। असंच आमचे सामाजिक काम चालू आहे। तुम्ही आम्हाला सरपंच म्हणून आम्हाला संधी दिली इथं वाटायची, त्याबद्दल मी मैत्री परिवारातर्फे तुमचा हार्दिक आभार व्यक्त करतो।